यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता. दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. शरद पवार यांच्या विचारांचं समर्थन करा कृ आ पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे विचारच मोलाचे असतात आणि त्यांच्या विचारातूनच नेहमीच समाजाचं हित जोपासलं गेलंय. त्यामुळे त्यांच्या विचारांचे राज्याच्या हितासाठी समर्थन करणे गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष कृ आ पाटील यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष कृ आ पाटील यांनी आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवी यांच्याकडे आपलं मत व्यक्त करताना अधिक माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुदेश मयेकर हे विधानसभेच्या आखाड्यात सेनेच्या विरोधात उभे आहेत. त्यांना सर्वच ठिकाणी मतदारसंघातून सहकार्य लाभत असल्याचं चित्र आहे. ते प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करतील अशी स्थिती निर्माण झाली आहे, कारण पवारसाहेबांनी पेरलेली बीजं आणि विचार आजही समाजहितासाठीच उपयोगी येत आहेत. आम्ही राज्य कर्मचारी असताना विविध निर्णय घेतले, त्याचा फायदा आजही आजी माजी कर्मचाऱ्यांना होत आहे. त्यांची समाजाप्रती अथवा पक्षाप्रती काम करण्याची पद्धत, समृद्ध विचार, त्याचा अनुभव, तसेच त्यांचे कार्यकर्तृत्वाची आजही समाजाला गरज आहे. ते पुढे पवारसाहेबांचे समृद्ध अनुभव कथन करताना म्हणाले, मी या मतदारसंघाच्या बाबतीत सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेले जे पूर्वीचे लोक आहेत त्यांनी प्रथम निवडणुकीवेळेला जे लोकांनी सभा ऐकल्या तर त्यावेळेला महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये मी वेगळा रत्नागिरी तालुक्याचा मतदारसंघ उभा करून दाखवीन की जो महाराष्ट्राला आदर्शवत असेल असं सांगितलेलं होतं. आजची त्याची स्थिती तुम्ही सगळ्यांनी मूल्यमापन केल्यानंतर आज वस्तुस्थिती काय आहे आणि दिलेल्या आश्वासनाने आजची स्थिती पक्षातून पक्षांतर झाल्यानंतरची सुद्धा स्थिती काय आहे हे जनतेला माहिती आहे आणि म्हणून याच्यावर फारसं न बोलता आपले अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असंच मला या ठिकाणी आपलं मत नोंदवावं लागेल. पवारसाहेबांच्या विचाराचं आचरण का करावं, त्यांच्या विचारांचं समर्थन का करावं याबाबत पाटील यांनी सांगितलं, मी प्रथमतः सगळ्यांना सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लयास गेला असं म्हणण्याचं आपण धाडस करू नये, कारण 80व्या वर्षी पवारसाहेबांनी महाराष्ट्रात जे फिरले आणि जे एका तरुण पिढीनं त्यांना जे समर्थन केले ते लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि महाराष्ट्राने लक्षात घेण्यासारखं आहे आणि म्हणून पवारसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला जाणीव ठेवण्याची गरज आहे असं या निमित्तानं मला सूचित करायचं आहे. मी शिक्षकी पेशामध्ये नोकरीत होतो त्यामुळे मी कुठल्या पक्षाचं काम केलं नाही, पण शिक्षकी पेशात असताना मी शिक्षक संघटनेचं काम केलं आणि तो जो माझा अनुभव आहे तो समृद्ध अनुभव पवारसाहेबांच्या बद्दलचा मला सांगणं आवश्यक आहे. जसं पवारसाहेबांचा राज्यपातळीवरचा मी सांगू इच्छितो तसं जिल्हा परिषदेच्या पातळीत राजाभाऊ लिमये होते, पंचायतच्या पातळीवर कुमारजी शेटे साहेब होते आणि मला अजूनही त्या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. माजी उपमुख्यमंत्री आराराबा पाटील साहेब या सगळ्यांचं मोठं योगदान आमच्या शिक्षक संघटनेमध्ये जे प्रश्न सोडवण्यासाठी मिळालं त्याच्या बाबतीत मी तुम्हाला त्यांना धन्यवाद या निमित्ताने देणार आहे. इथं मी एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा फुलाफळाने देशात प्रथम क्रमांकाचा आहे. तुम्ही जर त्याचं मूळ शोधलात तर ते पवारसाहेबांच्या निर्णयामध्ये आहे असं मला या निमित्तानं सांगावं लागेल. याचबरोबर मी आजी माजी कर्मचारी सगळ्यांना मी सांगू इच्छेन की या निमित्ताने 1978 साली 1900 मंत्रिमंडळाच्या वेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री झाले आणि आमचा जो पूर्वीचा रंग कर्णिकांच्या नेतृत्वाखालचा जो लढा होता तो अधुरा होता किंबहुना त्याच्यामध्ये थोडीशी विघ्न आली होती, पण पवारसाहेबांनी या राज्यातल्या सगळ्या लोकांना सुखी ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना सुखी ठेवण्यासाठी केंद्राप्रमाणे वेतनाचं धोरण, केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याचं धोरण जे 1978 साली जे सुरू केलं ते अजून 2019 सालापर्यंत आपण मोठ्या प्रमाणात त्याचे लाभ घेतो आणि म्हणून या अशा निर्णयातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं लोकजीवन उभं राहिलं आहे म्हणून पवारसाहेबांना या निमित्ताने मी धन्यवाद देतो आणि पवारसाहेबांच्या विचारांचं समर्थन करावं अशी अपेक्षा सगळ्या मतदारांच्याकडून मी व्यक्त. गेली 50 ते 55 वर्ष राजकारणात समाजकारणात सक्रिय असलेले आणि त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणून संबोधलं जातं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार हे आजही नेटाने खंबीरपणे आपल्या जागी ठाम उभे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक काम करतात, त्याचबरोबर त्यांच्या विरोधकांमध्ये देखील त्यांनी आदरयुक्त भीती निर्माण करून ठेवली आहे. म्हणूनच शरद पवार यांच्या विचारांचं समर्थन